नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये। आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होते की आभा कार्ड काय आहे त्याची पूर्ण माहिती एकदम सविस्तररित्या सांगितली होती। तर आता या व्हिडिओमध्ये आपण आभा कार्ड कसं काढायचं हे बघणार आहोत। तर तत्पूर्वी मी तुम्हाला व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी सांगेल की तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। सबस्क्राईब करा, लाईक, एक लाईक तर गरजेचं आहे। एक तुम्ही प्रत्येक जणांनी एक एक लाईक केलं तर आणखीन आम्हाला मोटिवेशन मिळेल की तुमच्यासाठी एक नवीन नवीन माहितीचे व्हिडिओज देता येतील। ठीक आहे, तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर विसरू नका। तर आयुष्मान आभा कार्ड कसं काढायचं आहे हे आपण बघणार आहोत। आभा कार्डच्या ह्याच्यावर मी नुसतं गुगलमध्ये आभा कार्ड जरी तुम्ही टाकलं तरी तुम्हाला आयुष्मान भारत डिजिटल मिशन ही वेबसाईट येऊन जाईल। तर याच्यावरती क्लिक करायचे, ही आहे बघा वेबसाईट healthidndhmgovernment.in या वेबसाईटला यायचे। आयुष्मान भारत डिजिटल मिशन आहे, क्रिएटिंग इंडियाज डिजिटल हेल्थ इकोसिस्टीम, आभा आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट की टू युअर डिजिटल हेल्थ केअर जर्नी, हे वेबसाईटवर आहे। तुम्हाला इथं बघा क्रिएट आभा नंबर किंवा इथं बी आहे आणि वरती पण आहे, दोन्हीकडे आहे। तर कुठेही क्लिक केलं तरी आपल्याला तिथंच येणार आहोत। तर दोन प्रकारे काढू शकता, एक आधार नंबरनं आणि एक ड्रायव्हिंग लायसन्स। तर आधार नंबरनं चेक करा, आधार नंबरनं नेक्स्ट करूयात। इथं आधार नंबर टाकायचा आहे, मी माझा टाकतोय। टाकल्याच्या नंतर आय ऍग्री वरती यायचंय, 52510 इथं गुणाकार करायला सांगितलंय तर आपण त्याचं उत्तर नेक्स्ट करूयात। एक ओ टी पी येईल, ओ टी पी ऑथेंटिकेशन करायचं आहे। ओ टी पी आलेला आहे मला, आपण हा ओ टी पी टाकला आणि नेक्स्ट करूयात। बघा लिंकिंगचं आहे हे, माझं आधार कार्ड आभा कार्ड आले जनरेट झालेलं आहे। इथनं डायरेक्ट डाउनलोड करायचं, साधं सिंपल आहे। इथनं मी हे डाउनलोड करतो, केलं एकदम सिंपल आहे। त्या फक्त मोजून 2 मिनिटात आभा कार्ड निघते, हे बघा साध्या सिंपल रित्या। ही तर हे तुम्हाला मी ब्लर करेल, ब्लर तुम्ही ज्यावेळेस पाहताल त्यावेळेस मी ब्लर करेल इथलं, पण तुम्हाला हे असं एक आणि आभा कार्ड मिळेल। त्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत। इथं एडिट डिटेल्स, एडिट कशी करायची, ईमेल ॲड्रेस तुमचा कसा टाकायचा आहे, त्यानंतर मोबाईल नंबर अपडेट कसा करायचा, याच्यासाठी पासवर्ड कसा करायचा आहे, रिकेवायसी कशी करायची आणि ॲक्टिवेट डिॲक्टिवेट कसं करायचं। ठीक आहे, साधं सिंपल आहे, एकदम 2 मिनिटात तुम्हाला आभा कार्ड कसं काढायचं हे, कारण हे पार्ट 2 मध्ये का ठेवलं मी, का एकदम सिंपल आहे, पण त्याच्यामध्ये लास्टपर्यंत काही लोक व्हिडिओ बघण्याचं बघत नाहीत। तर व्हिडिओ संपूर्ण बघावा आणि त्याच्यातली ती माहिती पूर्ण घेतल्याच्या नंतर आपण दुसरा जो पार्ट केलाय त्याच्यामध्ये ही तुम्हाला इन्फॉर्मेशन एकदम क्विकरित्या मिळावे हा उद्देश होता। ठीक आहे, तर बघा साधं सिंपल आहे, तुम्ही बघितलंच असेल। मी याला एकदा डिस्कनेक्ट करतो, लॉगआउट केल्याच्या नंतर कुठं यायचं आहे तुम्हाला, NHDM जरी टाकलं, NHDM तरी तिथंच येत आहे। बघा NHA आयुष्मान भारत डिजिटल मिशन याच्यावर जरी आले तरी तिथंच येणार आहे। इथं आल्याच्या नंतर बघा क्रिएट आभा नंबर, हे दोन प्रकारे कुठूनही करता येते तुम्हाला, तिथंच येत आहे सेम। बघा ओके, तर साधे सिंपल रित्या तुम्ही हे करू शकता। ड्रायव्हिंग लायसन पद्धतीने ड्रायव्हिंग लायसन बी करू शकता, ड्रायव्हिंग लायसन जर केलं असेल, ड्रायव्हिंग लायसन असेल तुमच्यापाशी तर आय ऍग्री करा, नेक्स्ट करा। इथं मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि मोबाईल नंबर तुम्हाला ते तिकडं खेचून दुसऱ्या ह्याच्यामध्ये फेच करून नंतर ड्रायव्हिंग लायसन टाकायचं। इथं बघा स्टेज दिसतात ना, ही कन्सेंट कलेक्शन, त्यानंतर मोबाईल ऑथेंटिकेशन, ड्रायव्हिंग लायसन, प्रोफाईल कम्प्लिशन आणि आभा नंबर क्रिएशन, एकदम सिंपल रित्या आहे। ठीक आहे, तर आता हा झाला आहे आभाचा। आपण आता आयुष्मान भारतचा कार्डचा व्हिडिओ बनवत आहोत। ठीक आहे, तर हा व्हिडिओ दोन्ही एकदम सविस्तररित्या बघा, दोन्ही पार्ट बघायला विसरू नका। दोन्ही पार्ट बघा, पार्ट 1 पार्ट 2, हा पार्ट 2 आहे। पहिला पार्ट तुम्ही जर पार्ट 2 पार्ट 1 जर पाहिला नसेल तर पार्ट 1 बघायला विसरू नका आणि पार्ट 2 आहे हा सिंपल।
एकदम बरं आहे, बनवा, सगळ्यांनी बनवून घ्या, ज्याला माहित नाही त्यांना देखील सांगा, ठीक आहे? साधं सिंपल आहे, एकदम आयुष्मान भारत डिजिटल मिशनच्या अंतर्गत तुम्हाला आभा कार्ड मिळणार आहे, तर आभा कार्ड काढून घ्या न विसरता, ठीक आहे? तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.